लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याआधी आणि नंतरही शरद पवारांनी सभांचा, बैठकांचा आणि भेटीगाठींचा धडाका लावला. आताही इतर ठिकाणी दुर्लक्षित झालेले नेते पवारांच्या भेटीसाठी गर्दी करतात आणि त्यामुळे पवारांच्या कार्यालयामध्ये आणि निवासस्थानीही नेत्यांची अक्षरशः रीग लागलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या बैठका घेऊन पवार नेमकी कोणती रणनीती आखतायत याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत. पाहूयात याबाबतचा आमचा स्पेशल रिपोर्ट. बैठकांची वर्दी, पवारांकडे गर्दी. पवारांच्या निवासस्थानी भेटीसाठी रीग. निवडणुकांच्या रणधुमाळी पवारांची रणनीती. शरद पवार 50 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात व्यापून उरलेलं नाव. कोणतीही राजकीय घटना असो, शरद पवारांनी केलेली खेळी आणि त्यांच्या रणनीतीची कायमच चर्चा होत आली आहे. आताची निवडणूकही त्याला अपवाद नाही. यंदा मात्र शरद पवारांसाठी ही निवडणूक मोठं आव्हान आहे, कारण सख्या पुतण्याने बंडखोरी केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत शरद पवारांना घड्याळ हे चिन्ह न वापरता सामोरं जावं लागणार आहे. म्हणूनच पवारांनी यंदा मोठी ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी बैठकांचा सपाटाही त्यांनी लावला आहे. आताही शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी अनेकांनी गर्दी केली, ज्यात महादेव जानकर यांनी शरद पवारांची भेट घेत माढ्यामधून पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली. नितीन कराळे गुरुजींनी पवारांकडे वर्ध्यामधून लढण्याची इच्छा व्यक्त केली. उपराकार लक्ष्मण माने यांचीही लातूरमधून उमेदवारीची मागणी आहे. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांनी साताऱ्यातील परिस्थितीवर पवारांशी चर्चा केली. गेली अनेक दशकं शरद पवार हे सर्वपक्षीय नाराज, असंतुष्ट आणि बंडखोर नेत्यांचं आश्रयस्थान आणि आशास्थान राहिले आहेत. वेगवेगळ्या पक्षातील अस्वस्थ नेते हेरून त्यांना आपल्या सोबत जोडून घेण्याचं त्यांचं कसब महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिलंय. यावेळीही मोदी शहांच्या झंझावातासमोर टिकण्यासाठी आणि जिंकण्यासाठी पवारांनी बैठकांचा धडाका लावल्याचं दिसतंय. मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.